माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली ही छक्कड ऐकली की डोळ्यासमोर पटकन येतात ते म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठे पण मी आता तुम्हाला माहिती सांगणार आहे ती शाहीर अमर शेख यांची तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी शाहीर अमर शेख यांची माहिती का सांगत आहे तर त्याचं उत्तर पाहण्यासाठी आधी मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार मी शिवानी पाटणे मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत करते माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली ही छक्कड ऐकली की डोळ्यासमोर पटकन येतात ते म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पण हीच छक्कड आपल्या आवाजात प्रसिद्ध केली ती शाहीर अमर शेख यांनी होय अमर शेख यांनीच अमर शेख यांचे मूळ नाव मेहबूब हुसेन पटेल ते महाराष्ट्रातील एक नामवंत शाहीर होते त्यांच्या आईचे नाव मुनेरबी होते बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार पहाडी आवाजाची निसर्ग दत्त देणगीच तसेच मराठी लोकगीताचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता कॉम्रेड अमर शेख यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात बार्शी येथूनच झाली ते प्रथमत बार्शी मध्ये असलेली राजन मिल गिरणीमध्ये कामगार होते तेथे सुरू असलेल्या आयटक या केंद्रीय कामगार संघटनेची शाखा त्या मिलमध्ये होती त्या गिरणीसमोर होत असणारे लढे गेट सभा आंदोलने यामुळे प्रभावित होत त्यांना डाव्या विचारांची आवड निर्माण झाली कॉम्रेड रघुनाथ कराडकर या कम्युनिस्ट नेत्याच्या मार्गदर्शनाखाली ते तेथील कामगारांना संघटित करू लागले पुढे ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचेही सभासद झाले त्यांनी बार्शीमध्ये शेतसारा वाडी विरुद्ध अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली पंचवीस हजारांचा मोर्चा काढला संयुक्त महाराष्ट्र आंदोलन गोवा मुक्ती संग्राम यात त्यांचा सक्रिय सहभाग होता शाहीर अमर शेख यांनी लोककलेच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचे व्रत स्वीकारले होते त्यांच्या लोककलेच्या क्रांतीची धग होती म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो गोवा मुक्ती आंदोलन असो किंवा मुंबईतील गिरणी कामगारांच्या समस्या असोत त्यांच्या लेखणीने आणि आवाजाने समाजाला जागे केले होते पोवाडे गीते लोकगीते लोक लिहून लोक विचारांचा प्रसार त्यांनी केला होता ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते तर जनमानसात आदराचे स्थान मिळालेले लोकशाहीर होते इपटा या डाव्या विचारांनी चालत असलेल्या सांस्कृतिक मंचाची प्रेरणा घेत कॉम्रेड अमर शेखांनी लाल बावटा कला पथकाची स्थापना केली होती यामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे शाहिर द ना गवाणकर यांची जबरदस्त स्थात लाभली अमर शेख यांची कविता लोकांच्या हृदयात रुजली होती सामान्यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी आपली प्रतिभा वेचली मार्क्सवादावर अढळ निष्ठा ठेवत संपूर्ण हयात भारतीय कम्युनिस्ट पक्षात त्यांनी काम केले अण्णाभाऊ साठे यांच्या छक्कडला अमर शेख यांनीच आवाज दिला असा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठं योगदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे शाहिर अमर शेख तुम्हाला शाहिर अमर शेख यांची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका